विधान परिषदेच्या 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघातल्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. त्यानुसार मुंबई आणि कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघांमध्ये तर नाशिक विभागीय आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांमध्ये येत्या 10 जूनला मतदान होईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 22 मे पर्यंत मुदत असून 24 तारखेला छाननी होईल. 27 मे पर्यंत अर्ज मागे घेता येतील. 10 जूनला मतदान तर 13 जूनला मतमोजणी होईल. या मतदारसंघांमध्ये विद्यमान सदस्य येत्या 7 जुलैला निवृत्त होत असल्याने ही निवडणूक होत आहे.